वाशिममध्ये सुद्धा हवामानात मोठा बदल झालाय. पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वाशिममध्ये 81,147 हेक्टरवर हरभऱ्याची तर 36,252 हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळं हरभरा आणि गव्हाचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे सध्या आपल्या सोबत आहेत. किशोर, ढगाळ वातावरणाचा इथल्या पिकांना, खास करून हरभरा आणि गव्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. वातावरणात झपाट्यानं बदल होत आहेत किशोर, शेतकरी त्यामुळे आता चिंताग्रस्त झालेले आहेत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, वाशिम जिल्ह्यामध्ये हरभरा आणि गव्हाचं मोठ्या प्रमाणात यंदा पेरा झाला. जो खरीपाचं पीक होतं सोयाबीन आणि तूर, हे तर हातचं गेलं, कारण अगोदर पीक खरीपामध्ये सोयाबीनचं जेव्हा पीक होतं तेव्हा पाण्याचा ताण पडला, म्हणजे पाणी पाऊस पडल्यानं न पडल्यामुळे उत्पादन घटलं. त्याचं जेव्हा तूर काढायला आली होती तेव्हा नोव्हेंबरच्या अखेरीस अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे तुरीही हातची गेली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कसेबसी आज जी होती ती हरभरा आणि गहू पिकावर. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचं क्षेत्र यंदा जवळपास 40% अधिक वाढलं आणि गव्हाचं देखील 20-25% वाढलेलं आहे. त्यातच मागील 3-4 दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि पुढील 4-5 दिवस आणखी वाशिम जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील दिवसा ऊन तापते आणि जिल्ह्यामध्ये आणि रात्रीला जो तापमानाचा पारा आहे तो 3-4 degrees कमी झालेला आहे. याचा फटका जे गहू आणि हरभरा पिकाला मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात घाटे अळी पडलेली आहे, तर गहू जे पीक आहे ती करपत आहे. माझ्या समेत शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू. मला सांगा दादा, सद्यस्थितीत गहू आणि हरभरा पीक आहे आणि ढगाळ वातावरण निर्माण झालं, पाऊसही पडू शकतो? पाऊस पडल्यास गव्हाचं फार प्रचंड नुकसान होणार आहे आणि हरभरा सुद्धा हातचा जाणार जाण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे पिकावरती मर आणि घाटे अळी, फुलाची गळण यासारख्या विकारांचा प्रादुर्भाव होणार आहे, होण्याची शक्यता आहे. मला सांगा, तुम्ही पण हरभरा आणि गहू पीक घेताय, सध्या वातावरण बदल झालाय, त्यातल्या त्यात ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळी पडली. त्याच्यानंतर आता हे धुई पडणार, धुई पडल्याच्यानंतर ती घाटे जे पकणार होते ते पण गळून जाणार, पकणार नाही. त्याच्यानंतर फुल जे आहे ते गळून जाणार, अळ्या पुन्हा पडणार. घाटे अळी तर काय पडलीच पडली, पण आता पुन्हा आणखीन जास्त अळी पडणार वातावरणामुळे. त्याच्यामुळे हरभराही मरण चालू होणार. अच्छा, म्हणजे मर होणार हरभऱ्याची झाडाची. पहिले पीक गेलं, नुकसान होणार, सर्व सोयाबीन पण गेलं पहिले आणि तूर पण गेली. आता ह्याच्यावर आशा होती आपली, पण याची आशा आहे काय सांगता येणार नाही आता या अवघड्यामुळं. मला सांगा दादा, आता तुमचं हरभरा पीक आणि गहू पीक पेरलेलं आहे, रब्बीच्या पिकावर शेतकऱ्यांची आशा आहे, मात्र वातावरणातला बदल आणि येत्या 3-4 दिवसात पाऊसही पडू शकतो असा अंदाज आहे. आता अंदाज तर दिसून राहिला, 3-4 दिवस झाले आभाळ निघून राहिलं. एक तर असं वाटलं की बाबा हरभरा गहू चांगला आहे, तर असं वाटलं की चांगला येईन, पण परेस तर सोयाबीन तर गेलं. सोयाबीनचं एक तर नुकसान, एक तर काही 3-4 पोते एकरी उत्पन्न आलं आणि ते 4,000 विकायचा टाईम येऊन राहिला. म्हणजे शेतकरी पहिले सोयाबीनमध्ये गेला, असं वाटलं की बाबा चला ठीक आहे सोयाबीन गेलं तर गेलं, आशेवर म्हणलं बा तूर येईल चांगली. तुरीतही 1 पोत होऊन राहिलं, कुठं 50 किलो होऊन राहिली, ते अवकाळी पावसामुळे तुरीचं नुकसान झालं. बरं ठीक आहे, तूर गेली बा, आता म्हणलं पुन्हा आशेवर की बा चला हरभरा आहे गहू आहे. आता हरभरा ते घाटे आले आल्यामुळं हरभऱ्याचं नुकसान झालं, तर ठीक आहे गहू येईल म्हणलं, तर गव्हाचं ते हे वातावरण बदललं. अशा वातावरणात गव्हाचं जे करपून राहिला गहू, जे मर रोग येऊन राहिला गव्हावर, आणि आता काय म्हणजे फवारण्या करू करू कटाळला शेतकरी. असं वाटलं म्हणजे आशेवर जगता जगता असं मराच्या टायमाला म्हणजे एवढं अवघड होऊन राहिलं पूर्ण शेतकऱ्याचंच. आता आमचं वाशिम जिल्ह्यामध्ये 4 दिवसामध्ये 4-5 दिवसापासून आभाळ येऊन राहिलं. आता जर एखादा अवकाळी पाऊस झाला जसं त्या तुरीच्या वेळेस झाला तसा, तर हे गहू हरभरा पूर्णच गेला. म्हणजे शेतकऱ्यांना जगायचं तर कसं जगायचं? मला सांगा दादा, तुम्ही हरभरा आणि गहू पीक पेरले, सध्या वातावरणात मोठा बदल होतो, चेंज झाले, पावसाचंही वातावरण आहे. हो सर, कसं झालं तर तुरी ती आळी आली आणि हरभरा ती घाटाळी, आणखीन आपला गहू आहे म्हणजे गहू चांगला आहे, गव्हावर बी तांबेरा पडलेला आहे. तांबेरा पडला, पूर्ण नुकसान झालं शेतकरी. म्हणजे तुम्ही पूर्ण तुमची चिंता वाढली. एक तर भाव नाही मालाला, शेतकरी त्रस्त आहे सर, काय करणार, कुठे मागणी करणार, काय बोलणार? मला सांगा दादा, सध्यस्थितीत जे वातावरण, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय सध्या. आमचे प्रतिनिधी